नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटे, जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर फोर व्हीलर खरेदी किंवा विक्री करायची असेल किंवा टू व्हीलर खरेदी किंवा विक्री करायची असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी वाहन विक्री करून टाकलेले आहे परंतु त्याची ओनरशिप ही आजपर्यंत ट्रान्सफर केलेली आहे, तर त्याचे परिणाम त्यांना काय होऊ शकतात, कायद्यामध्ये या संदर्भात कुठली तरतूद करण्यात आली, या संदर्भात आजच्या व्हिडिओत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजीनं सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर असणं असावी, परंतु आपण काही वेळेस टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ही परचेस न करता आपली परिस्थिती नसते म्हणून आपण ती दुसऱ्याकडनं ट्रान्सफर करतो किंवा सेकंड हँड गाडी घेतो. तर अशा परिस्थितीत देखील तुम्हाला एक नियम आहे कायद्यामध्ये की तो मोटर व्हेकल ऍक्टच्या कलम 50 यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही एखादं वाहन ट्रान्सफर केलं असेल तर ते ट्रान्सफर करताना त्याची मालकी देखील ट्रान्सफर ही तुम्हाला करणं बंधनकारक आहे. या संदर्भात या कायद्यातील कलम 50 मध्ये तरतूद करण्यात आली. ते कलम 50 असं म्हणतं की जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि जर तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर ही हस्तांतरण केली असेल तर त्या संदर्भात तुम्हाला एक नोटरी दस्त करावा लागतो आणि तो नोटरी दस्त तुम्हाला ट्रान्सफर ओनरशिप संदर्भात असतो आणि तो तुम्हाला RTO अधिकारी जे असतात तर त्यांच्याकडे सबमिट करावा लागतो. आता यामध्ये ते वाहन खरेदी केल्यानंतर 14 दिवसात तुम्हाला ती ओनरशिप ही ट्रान्सफर करता येते. आता 14 दिवसात जर ते ट्रान्सफर नाही झालं आणि अशा वेळेस जर तुमच्याकडनं ते जे वाहन असेल तर ते जे एखाद्या गुन्ह्यात वापरलं गेलं असेल किंवा त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला असेल किंवा एखादी गुन्हेगारी कृती त्या वाहनाच्या आधारे केली गेली असेल तर अशा वेळेस ज्या वेळेस ते वाहनाचं ओनरशिप जे ट्रान्सफर झालं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर ते वाहन असेल किंवा ज्यांनी ते विक्री केलं असेल तर त्याला त्यामध्ये दोषी धरण्यात येतो आणि त्या व्यक्तीविरुद्ध या कायद्यातील कलमानुसार कारवाई करण्यात येते. परंतु जर तुम्ही 14 दिवसाच्या आत जर ती ट्रान्सफर म्हणजे ओनरशिप ट्रान्सफर करून घेतली तर अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला ते तुम्ही वाहन खरेदी दिलं असेल किंवा ज्याने ते विकत घेतलं असेल तर ती जबाबदारी त्याच्यावर येते. त्यामुळे वाहन खरेदी देण्यापूर्वी जोपर्यंत त्याची ओनरशिप ही त्याच्या नावावर ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत त्याला वाहनाचा वापर करू देण्यास तुम्ही मज्जाव केला पाहिजे किंवा त्या स्वरूपाची अट ही तुम्हाला तुमच्या त्या अग्रीमेंटमध्ये करणं गरजेचं असतं. त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र व्यतिरिक्त रहिवासी असाल तर अशा वेळेस मात्र 45 दिवसाची तरतूद या कलम 50 मध्ये करण्यात आली. या कलम 50 मध्ये असं म्हटलं गेलं की जर तुम्ही महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला ट्रान्सफर केली असेल, गुजरातमध्ये केली असेल, MP मध्ये केली असेल किंवा इतर राज्यांमध्ये जर ते तुमचं वाहन दुसऱ्याला खरेदी दिलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीने 45 दिवसाच्या आत त्याची मालकी ही ट्रान्सफर करून घ्यायला हवी आणि तो RTO कडे गेल्यानंतर त्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाहन विक्री आणि खरेदी संदर्भात जो काही महत्वाचा कायदा आहे त्या संदर्भात माहिती घेतली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.